आज रात्री 10 वाजता चंद्रपूर मध्ये अवैध रीतीने येणाऱ्या 6 गाड्या ज्यामध्ये साधारण 2000 पेक्षा जास्त दारूच्या पेट्या होत्या आणि त्या गाडीला एस्कॉर्ट करण्यासाठी पायलट गाडी होती ती अशा 7 गाड्या आम्ही या ठिकाणी पकडून पोलीस प्रशासनाच्या सुपूर्द केल्या आहे. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये दारू येत आहे आणि पोलीस प्रशासन ची भूमिकेकडे निश्चितपणे आता गांभीर्याने पाहण्याची वेळ आली. मी एलसीबीचे जिल्हा एलसीबी अधिकारी बाळासाहेब खाडे यांना फोन केला तर त्यांनी अतिशय उर्मटतेने उत्तर देत त्यांनी सांगितलं हे माझं काम नाही आहे. ज्या संबंधित ठाण्यामध्ये हा गुन्हा घडलेला आहे तुम्ही गाड्या पकडल्या आहे त्या गाड्या तुम्ही तिथे त्यांना बोलवा मी काही येऊ शकत नाही अशा पद्धतीची भाषा असभ्य भाषा त्यांनी वापरली. विचार करू शकता यापूर्वी दारू येत होती पकडल्या जात होती कोणी एखाद्या थैलीमध्ये 5-10 बॉटल 1-2 पेटी दारू आणायची परंतु 7-7 गाड्या दारू भरून आलेल्या आहे आणि 2 गाड्या पुन्हा परत गेलेल्या म्हणजे त्या आम्हाला सापडल्या नाही. अशा 9-9, 10-10 गाड्या मध्ये एकेका दिवशी जर दारू येत असेल तर निश्चितपणे हे गंभीरतेनं अतिशय गंभीर बाब आहे. आतापर्यंतची जिल्ह्यातली सर्वात मोठी ही कारवाई आहे. प्रशासनाला पहिलेच जनतेमध्ये याविषयीचा रोष आहे याला पोलीस प्रशासनाने गंभीरतेनं घेत हा जो अवैध दारूचा जो काम आहे हे बंद केलं पाहिजे. बिना पोलिसांच्या आशीर्वादानं ही असं हो चालू शकत नाही असा सर्वसाधारण जनतेचा समज आहे. तो अशा घटनांमुळे लोकांचा समज पक्का होतो. अशा घटना इतकी अवैध दारू या ठिकाणी येऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने कारवाई केली पाहिजे.